एकीकडे या ढगाळ वातावरणामुळे आरोग्य धोक्यात आलेलं असताना शेतकरी ही चिंतातूर झालाय. ऐन थंडीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा डाळिंबावर रोगराईचा फैलाव होतोय. ढगाळ वातावरणामुळे शेती असो किंवा सर्वसामान्य माणसं, प्रत्येकाला साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं तयार झालेलं वातावरण म्हणजे शेतकरी स्वतःपेक्षा आपल्या द्राक्ष मण्यांचा अधिक सांभाळ करतोय. सकाळ संध्याकाळ फवारणीचा खर्च हजारोंच्या घरात जातोय. वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीयेत ते वेगळंच. द्राक्ष बागांसाठी प्रत्येक आठवड्याचा हाच खर्च लाखोंच्या घरात जातो. कीटकनाशकाच्या किमती भडकलेल्या असताना 3 दिवसात नैसर्गिक संकटानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. असं पाऊस जर असला, असं ढगाळ वातावरण असलं किंवा पाऊस झाला तर शेतकऱ्यांना तो खर्च परवडणार नाही. त्याच्यामुळं शेतकरी आता हातघाईत आलेला आहे आणि वर्षापासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं सर्वच पिकांना धोका आहे. कालपासून इतका पाऊस झालेला आहे, म्हणजे इतका ढगाळ वातावरण सगळे कुच झालेले. याच्या मागची बाग आरली छाटलेली होती, त्यांचे पण पाऊस झाल्या मग कुच झालेली. आता 4-4, 5-5 गडी द्राक्षावरती. या पावसामुळे तांबट्याला सुद्धा भरपूर धोका मिळणार आहे. द्राक्ष बागांसोबतच भाजीपाल्यालाही या वातावरणाचा फटका बसतोय. हिरव्या पालेभाज्या काकड्या किडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मावा तुडतुड्यासारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. सटाणा तालुक्यामध्ये सध्या हार्वेस्टिंगच्या स्टेजवर पण द्राक्ष आहे. काही ठिकाणी मण्याच्या स्टेजवर आहे, काही ठिकाणी फ्लावरिंगच्या स्टेजवर आहे. ज्या ठिकाणी फ्लावरिंगच्या स्टेजवर जिथे पाऊस झाला तर त्या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान होण्याची, थोड्याशा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यांचा प्रादुर्भाव आढळून येईल त्यासाठी लेबल क्लेम असलेली औषधं शेतकऱ्यांनी वापरावीत आणि त्याच्यावर नियंत्रण करता येईल. आधीचं कर्ज आणि कर्जमाफीत शेतकऱ्यांची होरपळ झाली आहे, त्यामुळे आवश्यक वित्त पुरवठा शेतकऱ्यांना होऊ शकलेला नाही. त्यातच या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्यातक्षम द्राक्षांवर परिणाम होणार असल्यानं भविष्यात आर्थिक पिछेहाट होण्याची शक्यता वर्तवली जाते. योगेश खरेसर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.